या सर्व गोष्टीला MIM ही जबाबदार आहे, कारण छत्रपती संभाजीनगर हे नाव झाल्यापासून MIM याच्या विरोधात आहे आणि त्यांनी वातावरण दूषित करायला सुरुवात केली। त्यांनी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरले, त्यांनी परवानगी नसताना सुद्धा कॅन्डल मोर्चा काढला। या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्षात यायला पाहिजे होतं आणि नेमकी रामनवमीलाच कशी दंगल होते, कारण मंदिर ज्या भागात आहे त्या भागात 99% मुस्लिम वस्ती आहे, हिंदू फक्त रामनवमीच्या दिवशी त्या मंदिरात जातात, फार तुरळक लोक त्याच्यानंतर जातात। म्हणजे आम्ही आमचा सणही साजरा करायचा नाही। आज संभाजीनगरजवळ आहेर नावाचं जे गाव आहे त्या गावात 95% मुसलमान आहे, दंगल कोण करतं, हिंदू करतात का? पण मी जसं सांगितलं की आता राजसाहेब हिंदूचे नेते आहेत, अब हिंदू मार नाही खायगा, 40 वर्षापूर्वी अटलजीचे जे वाक्य की अब हिंदू मार नाही खायगा, यांना जशाला तसं उत्तर देण्यात येईल। यांनी हे समजू नये की रामनवमीवर तुम्ही आमच्यावर दगडफेक केली, बऱ्याच ठिकाणी झाली, उद्या तुमचे सण येणार आहेत। आम्हाला कुठेही सुडाचं राजकारण घ्यायचं नाही, आम्हाला कोणत्याही धर्माविषयी राग नाही। तुम्ही तुमच्या धर्माची उपासना तुमच्या पद्धतीनं करा, आम्ही आमच्या धर्माची उपासना आमच्या पद्धतीनं करतो। पण MIMचा खासदार हा म्हणतो की माझ्यामुळं राम मंदिर वाचलं, अरे हा राम मंदिरमध्ये लपून बसला म्हणून पोलीसच्या फायरिंगपासून वाचला, याला रामाने वाचवले, ह्याच्यामुळं राम मंदिर कुठलं वाचणार आहे? म्हणून मला असं वाटत होतं की हे सगळं वातावरण असताना संभाजीनगरच्या पोलिसांनी काही 2 दिवस अगोदर MIMच्या खासदाराला अटक करायला पाहिजे होती। आतासुद्धा MIMचे खासदार मोकळेत, करते धरते तेच आहेत। त्याच्यामुळं अशा पद्धतीचं जर तुम्ही हिंदूच्या सणाला गालबोट लावणार असताल तर तुमचेही सण याच देशात होणार आहे ते लक्षात ठेवा। आता कसं एखाद्या घटनेवर एखाद्याचं अवमूल्यन होत नाही, खरं म्हणजे माझं तर मत असं आहे की संभाजीनगरची पोलीस ही थोडी इम्तियाज जलीलच्या प्रेमात आहे, आता त्यांच्यामुळं कदाचित ही घटना घडू शकते। खरं म्हणजे ते पोलिसांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की जेवढा विरोध करतो त्यांच्या दिशेने त्यांनी नाही केलं। म्हणून मी काही एका घटनेवर देवेंद्रजीचं आपण कार्याचं अवलोकन केलं पाहिजे असं म्हणणाऱ्या मी नाही। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।